ग्रुप यांनी देखील आपल्या जय भोलेनाथ सरोळीपाडा या संघासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शाखा प्रमुख बबनजी पाटील साहेबांकडून प्रत्येक हॅट्रिक म्हणजे तुम्ही सलग तीन चेंडूर तीन चौकार तीन षटकार आणि विकेट हॅट्रिक घेतली तर आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. तसेच आमचे लीलाश पाटील यांच्याकडून देखील आज खेळाडूंना सुवर्ण संधी. आमचे आयोजक आहेत गावदेवी 40+ सोनाले संघाचे सदस्य यांनी देखील फलंदाजांना चौकार षटकार हॅट्रिक आणि गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी 555 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर केलेले. तर जाऊया आपण मॅच कडे. चला सलामीर जोडी खेळपट्टीकडे रवाना झालेली आहे. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाची. आमचे या सामन्यासाठी दोन मुख्य पंच आपण पाहतोय, सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सर. तर दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. आज निश्चितच आमच्या समोरच्या कक्षामधून ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज कराळे गावचे एक उच्च शिक्षित दशरथजी पाटील सर आणि यांनी देखील आज आम्हाला या स्पर्धेसाठी आपली अमूल्य वेळ दिली. मी पुन्हा एकदा त्यांचं आई गावदेवी 40+ सोनाले संघाच्या वतीनं पाटील सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. अगदी आमचे मोहनदादा भोईर यांचे ते चांगले फॅन आहेत आणि मोहनदादांनी जेव्हा जेव्हा त्यांना कॉल केलेले आहे तेव्हा तेव्हा पाटील सरांनी त्यांचं मान देखील राखलेलं आहे. अगदी मोहनदादांच्या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांना आपण ऐकतो आणि भरपूर आज कॉल मेसेज आम्हाला येत आहेत कारण की दसरजी पाटील आमच्या समवेत आहेत. रवी भोईर आणि नामदेव चौधरी अशी सलामीर जोडी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. एक धाडसी निर्णय घेतलेले बघा साईनाथ पाटील यांनी. नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी म्हणजे संजयभाई म्हात्रे यांच्या संघासमोर एक मोठं आव्हान उभं करण्याचा मानस असेल. बघूया गोलंदाज प्रल्हाद नाईक शॉर्ट रन अपनी अगदी ओव्हर द विकेट पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतील आणि पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन चांगली पाहायला मिळाली. पहिला चेंडू अगदी ऑफ स्ट्रिकच्या बरोबर समोर ठेवला होता एका धावीनी. रवी भोईर यांनी स्वतःच आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. पुढील चेंडू या चेंडूला ऑन साइडला उडवलंय. बघूया खाली क्षेत्र आहे वैडीशा लॉंगन आणि काऊ कॉर्नर रिजन कडे चेंडू सरसावतोय. चेंडू सीमापार नामदेव चौधरी यांच्या बॅट मधून येतो हा पहिला चौकार. अगदी शत्ररक्षण लावले तशी गोलंदाजी मात्र या चेंडूवर पाहायला मिळाली नाहीये. एक शत्ररक्षक वायडीश लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट काऊ कॉर्नर कैलास नाईक आहेत. बघूया संजयभाई म्हात्रे अगदी इष्टरक्षकीय भूमिकेमध्ये धावसंख्या 5. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा बाईच धावा येवत कशाही येवत एक एक धाव ही खूप महत्वाची आहे. जय भोलेनाथ सरोळीपाडा संघासाठी धावसंख्या 6 वर. अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. गेले 3 दिवस या स्पर्धेसाठी आई गावदेवी 40+ सोनाले संघाच्या सर्व सदस्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे. प्ले डाऊन इथे फलंदाज बाद रवी भोईर मोठी विकेट अगदी लेग स्ट्रिक वाकवलेली आहे. चपल क्रॉस झाले होते ऑन साइडला फटका खेळायचा होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये आणि एक 6 धावसंख्येवर पहिली विकेट गमावलेली आहे सरोळीपाडा संघाने. डीजे अगदी रवी भोईर यांना सस्त्यामध्ये बाद केलेली आहे. लवकर विकेट मिळवलेली आहे.
आता फलंदाजी साठी बाजीराव आलेले आहेत क्रमांक तीन वर। बघा स्टेजच्या डाव्या बाजूला ज्या फोर व्हीलर टू व्हीलर ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत कृपया त्याचा अँगल आपण चेंज करा कारण की काही गाड्यांची ग्लास मला वाटतं डोळ्यावर येते। ज्या मान्यवराची खेळाडूची असेल ते गाडीचं अँगल जरा आपण चेंज करायचंय कारण की भरपूर या किडानगरीच्या सभोवताली पार्किंगची व्यवस्था चांगली आहे। धन्यवाद बाजीराव यांच्यासाठी हा चेंडू अगदी फुल हँड डिलिव्हरी डायरेक्ट हिट मात्र आमचे पंच सहमत नाही दोन धावा येथे कम्प्लीट केले। बघा पंचांचा ऐशर येतोय बाईच अगदी तीन धावा या बाईच्या स्वरूपात आतापर्यंत आलेले आहेत। धावा हे होत अगदी बॅटनी नाही तर बाईजनी या धावा आलेल्या आहेत। धावसंख्या दोनने वाढून झाली ती आठ। पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर बाई झाली होती चौथ्या चेंडूवर विकेट त्यानंतर बाईच अगदी कोलवर टप्प्याचा चेंडू होता। बघा फेकी रॉंग हँड पाहायला मिळते दोन दोन तीन तीन क्षेत्ररक्षक बॅकअप साठी मात्र चेंडू अखेरकार क्षेत्ररक्षकांनी उचलले तीन धावा इथे कम्प्लीट अगदी जिथे एक नव्हती तिथे तीन धावा आलेले आहेत। आणि असं सुमार दर्जाचं जर क्षेत्ररक्षण आपण केलं तर ते संघासाठी धोकादायक ठरू शकेल। अगदी क्रिकेट मध्ये असे कित्येक वेळेला आपल्याला प्रसंग पाहायला मिळतात। चेंडू अगदी चांगल्या प्रकारे फील केला होता अकरा धावसंख्या झालेली आहे। आणि गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील संजयभाई म्हात्रे। संजयभाई म्हात्रे गावदेवी भादवड या संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू यष्टी रक्षण गोलंदाजी फलंदाजी अगदी तिन्ही फॉर्मॅटमध्ये संजयभाई म्हात्रे यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते खास करून गावदेवी भादवड या संघाकडून। बाजीराव ऑन द स्ट्राईक पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर निर्धाव चेंडू। बघा बाजीराव यांनी आतापर्यंत तीन चेंडूंचा सामना केलेला आहे आणि तीन वर खेळत आहेत अगदी तीन धावीने आपलं खातं त्याने अकाउंट ओपन केलं होतं। धावसंख्या अकरा सात चेंडूचा खेळ पूर्ण। पुन्हा एकदा आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी संजयभाई म्हात्रे फलंदाज बाजीराव यांचं फुटवर्क अगदी पायांची हालचाल चेक करून चेंडूला हाताळतात चांगल्या जागेवर चेंडू लँड करतात अगदी दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत चांगली सुरुवात दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू येते पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू निर्धाव आणि आता मात्र दबाव आणि दबाव फलंदाज बाजीराव यांच्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। नऊ चेंडू मध्ये फक्त अकरा धावा पहिल्या सहा मध्ये अकरा प्रल्हाद नाईक यांनी खर्च केल्या त्यानंतर अगदी दुसऱ्या ओव्हर मधले तीन चेंडू सलग निर्धाव या इथे चौथा चेंडू देखील निर्धाव टाकलेले आहे काय फलंदाजी मैदानामध्ये। बघा नऊ विकेट हातामध्ये आहेत बाजीराव अगदी खेळाडू कक्षामधून भरपूर इथे आवाज बाजीराव यांच्यासाठी काढला जातोय येते मिस्टर माय बघूया झेल होईल का इष्टी रक्षक प्रल्हाद नाईक यांच्याकडून चांगला झेल आणि हा फलंदाजी ते होतोय बाद बाजीराव अगदी पाच चेंडू मध्ये एकही धाव नाहीये
एक गड़ी बात के लिए दिनेश हा क्रमांक चार बार फलंदाजी साठी खेलपट्टी एंटर होतो है जय भोलेनाथ सरवलीपाड़ा संघाकडून काय वापसी के लिए संजय भाई मात्रे यांनी अगदी पाच चेंडू आणि एक ही धाव नहीं है एक विकेट मिलवली आहे बघूया स्पर्धेची मेडन विकेट षटक अतलतेत का शेवटचा चेंडू शेष आहे फलंदाज नामदेव चौधरी आणि शेवटच्या चेंडूवर देखील विकेट बघा संजय भाई आपला अभिनंदन अगदी दोन विकेट घेत एक ही धाव नहीं है या स्पर्धेतील दुसरा मेडन विकेट वाह अप्रतिम गोलंदाजी पहिल्या सहा मध्ये 11 आणि दोन षटकांचा खेल पूर्ण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11 आणि तीन फलंदाज बाद बघा जर या सामन्यामध्ये जर जय भोलेनाथ सरवलीपाड़ा संघ जर मागे राहिला तर अगदी आज बाजीराव या खेळाडूची चर्चा मात्र नक्कीच होणार आहे कारण की त्यांनी पाच चेंडू घेतले आणि सहाव्या चेंडूवर अगदी नामदेव चौधरी यांच्यावर देखील आपल्याला दबाव पाहायला मिळाला ते देखील बाद झालेत तर आता फलंदाजीसाठी नितीन खेळपट्टीवर एंटर झालेले आहेत क्रमांक पाच वर आणि ऐकूया आपण पुढील दोन षटकांसाठी आज आमचे पाहुणे समालोचक ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज कराले गावचे सुपुत्र एक उच्च शिक्षित आणि नेहमीच त्यांनी भिवंडी करणवर आपलं प्रेम दाखवलेलं आहे असे आमचे दशरथ पाटील सर धन्यवाद कालरामजी केणे भुगयानी विद्यमान सामना जयमुन सरवली पाडा आणि गावदेव भादोळा सह विद्यमान सामना दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय अतिशय चांगलं क्रिकेट आणि संजय मात्रे हे सभापती आहेत यस काय क्रिकेटचा शौक आहे आणि हा यस दमदार शौक जबरदस्त टायमिंग अप्रतिम फटका स्लॉग स्वीप केला आणि हा असे दमदार सहा धावांसाठी कालरामजी सर्व शौक असावे दारूचा असावा जुगाराचा असा पण एक शौक नसावा नाकाचा शौक नसावा आता नाकाचा शौक मला विचारू नका प्लीज बरोबर की नाही बॉलिंग मार्ग तयार काम गोपीनाथजी पाटील आपल्या गावदेवी 40+ सोनाले संघाचे एक सदस्य उत्कृष्ट क्रिकेटर बॉलिंग मार्ग तयार हा त्या दिवशी मी पुण्याला गेलो होतो समालोचन करण्यासाठी अरे लोक पाच पाच सहा सहा आले होते ते गुरुनाथजी पाच पाच सहा सहा हजार एक आला तर म्हणजे 100 लावा अरे 100 टीन पण येत नाही 100 रुपये छक्के लोक घेत नाही जास्त देणे म्हणतो मी वरती करतो आता वरती काय करतो तुम्ही सिग्नल जाऊन बघा आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये असेल परंतु अवाक्याच्या बाहेर नो मॅन्स लँड मध्ये जाईल दोन धाव मिळते संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झाला 19 एक बाद 19 तीन बाद 19 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट विद्यमान सामना सरवली पाडा आणि भदवाडा साहेब विद्यमान सामना अतिशय चांगले क्रिकेट आणि रामजी बघूया तुमचं 40+ फार उंचीवर आहे नाही अगदी दशरथ पाटील सर खूप उंचीवर आहे यस यस भिवंडीचं 40+ क्रिकेट सगळं रेग्युलर भिवंडीला क्रिकेटची पंढरी का म्हणतात अरे हा झाले कारखाना नाही काम भेटलं तर भिवंडीमध्ये जाऊन कॉमेंट्री करा 1200 रुपये आहेतच बरं ना धंदा का वाईट आहे पुढील दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय बंद्रेमूर्ती काल्लेर आणि जय बजरंग कारिवली पुढील सामना खेळवला जाईल पहिल्या फेरीचा तिसरा सामना आता कालूरामजी तुमच्याकडे काही समालोचक 5-5 हजार मागतात पण तिकडे जाऊन ते 2-2 हजार देखील काम करतात त्या मला सुपारायला परंतु मी नाही म्हटलं सर नाही अगदी अगदी आपण चांगलं अरे मग तुम्ही देतात म्हणून त्यांचे मारायची शनिश्वर वाकडे साहेबांकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्याची मदत झाली आहे धन्यवाद साहेब आपलं देखील गावदेवी सोनाली 40+ संघाच्या वतीनं
खूप खूप आभार शनीश्वर वाकडे साहेब, धन्यवाद. यस, धन्यवाद बघे. या ठिकाणी बऱ्याच लोकांचा सहभाग आणि बऱ्याच लोकांचा हातभार. खरं कुठलीही गोष्ट ही पैशाची मग भैया, सर्व सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. बायको पैसा नसेल तर बायको नवऱ्याला विचारत नाही, पोरग बापाला विचारत नाही. पैसा मैं मानता हूं पैसा खुदा नहीं होता, लेकिन खुदा से कम भी नहीं होता. पैसा हा सर्वश्रेष्ठ है. अल्पेश बरोबर की नाही? कोणाची असं करू नका. जरा घरी पण वेळ द्या ना, तर चला आपली जमीन दुसरा शेतकरी कसायचा. बोलिंग मार्ग तया हे आहे मार्मिक भाषा. राईट महोदय, विकेट तया. आणि हा लॉब केला बघा पुन्हा त्या चेंडू. यस, दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फिल्डिंग. दोन धावा मिळते बघूया. समालोचन बघूया, कोणी निंदा कोणी वंदा. तुकाराम महाराजांनी देखील सोडलं नाही, मोदीला देखील लोक शिव्या घालतात नंतर. बरोबर की नाही? पाटील सरांनी आलेले उल्लेख केला होता सोनाली संघाविषयी की पैसा असून चालत नाहीये. मित्रांनो, पैसा डोक्यात नाही तर पैसा पैसा हातात असावा लागतो. यस यस, बरोबर. जो पुण्यामध्ये चमकला तो देश जगामध्ये चमकला. आणि हा चांगला चेंडू. यस, हा तुमच्या गोट्याने कुठं सुरुवात केली? गोट्याने सुरुवात इकडे केली. 1200 गोट्या 12000 झाला. चाळणीमध्ये गोट्या टॉवर मध्ये राहायला गेला. सोन्यापेक्षा ही गोट्या मा गोट्या खालच्या नाही तर अक्का गोट्या. तुम्हाला सांगतो गोट्याचे चमत्कार. जरा आम्ही चार्जिंग होऊ द्या बॅटरी. दुपार नंतर आफ्टर ब्रेक. माझ्या समवेत अल्पेश गायकवाड. यस, म्हणजे क्या बात आहे सुनील मात्रे. एक आहे नरेंद्र मोदी, दुसरा आहे अमित शहा, तिसरा कोण आहे कुठं आहे? तर संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झालाय 22 षटक क्रमांक, चौथं प्रगती पदावर. तर याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट मॅच कोणाची आहे? कलरामजी भद्रा मारुती, भद्रा मारुती काळेर विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी म्हणा. जय बजरंग कारिवली. यस, म्हणजे निलम नाही. कारिवली आणि काळे दोन्ही कक म्हणजे एकाच राशीतील आहेत. नंदर पाटील, मला माहिती आहे काळेला मला आमंत्रण होतं. यस, आणि ह्या पुण्याचा दमदार स्वीप केला बघूया. तर दोन धाव मिळते संघाचा टोटल 24. राईट आम ओहो देवी के तया. आणि हा यस, दमदार स्ट्रोक, लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये, डीप मिड विकेटला. आणि हा यस, लॉलीपॉप झेल आणि अतिशय चांगला हे उत्कृष्ट झेल, मॅग्निफिसेंट कॅच टेकन ऍट मिड विकेट, डीप मिड विकेट. आणि हा धक्का क्रमांक चौथा, चौथ्या विकेटचं बदन, चौथ्या विकेटचा कडदा पाय, चौथी विकेट पाय होता. फोर्थ विकेट डिपार्ट्स द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक चौथा, संघाची धाव संख्या 24. ही काय काय भांडी आली हल्दी कुंकूची काय? मॅन ऑफ द मॅच. स्वीट बॉक्स नाही का? चॉकलेट बॉक्स. ते दिवशी आमल्याला होते स्पर्धा, स्वीट बॉक्स म्हणजे वाटून टाका नाही तर मुंग्या लागायच्या. बरं की नाही? ते ठेवून फायदा काय का? किशोरजी आराट, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी गोपी मित्र मंडळ यांच्या वतीनं आज या संघटनेचा, या कमिटीचा एक जाहीर सत्कार केला जाणार आहे अशी गोपीनाथ पाटील यांच्याकडून आम्हाला सूचना आलेली आहे. गोपी मित्र मंडळ परिवाराच्या वतीनं आई गावदेवी 40+ सोनाली संघाचा एक जाहीर सत्कार पाटील सर केला जाणार आहे. यस, मान सांगावा ज्यांना अपमान सांगावा. अतिशय चांगली स्पर्धा बघूया. कारण भिवंडी म्हटलं की क्रिकेटचं हे नंदनवन. आणि हा पुन्हा यस,
चेंडू गेले लॉन्ग ऑफ लाफ गया पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिडीने विकेट बनतो फक्त एकच धाव मिळेल अल्पेश गायकवाड धाव संख्या 25 धनेश चषक मध्ये काय पॉकेट किती भेटला अजून नाही त्याला कामाला आहे सामानाला दिले 10,000 रुपये तुम्हाला आना नाही आता सामान काय ते मला विचारू नका प्लीज हा असं आहे काय राईट अप ओके तयार आणि हा पुन्हा अकरा दिला आणखी तो बघूया पुन्हा एकदा चांगला फटका म्हणतो जेव्हा आहे येस सेफ फटका असेल चेंडूला मिडॉनला दोन धावा मिळतील चांगलं रनिंग मिनिम घेतात चांगलं तालमेल या ठिकाणी भदवड आणि जय भोलेनाथ सरावली बाडा सह विद्यमान सामना एक रंगतदार सामना याच्यानंतर जय बंद्रे मारुती काले आणि या ठिकाणी दुसरा प्रतिस्पर्धी संघ त्यांना दोन हात करतील एक ताकदवर संघ या ठिकाणी जय बजरंग कारिवली तर या सामन्याचे नाणेफेकचे आमचे सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय नंतर आपटार तसेच आदरणीय नरेश पाटील साहेब आणि विनोदजी ढवळे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे वेलकम दादा आपलं आईगावदी शिक्षक सोनाळ्यामध्ये मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे येस क्लास फटका काय शॉर्ट सिलेक्शन बघूया अतिशय दमदार फटका नेत्र दीपक टायमिंग अतुलनीय अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर फटका गोंडस विलोभनीय विस्मयकारक चमत्कारिक फटका स्तुत्य फटका रममान श्लोका मॅग्निफिसेंट ड्राइव्ह मॅग्निफिसेंट पीस ऑफ बॅटिंग काय टायमिंग जबरदस्त टायमिंग दर्जेदार फटका संघाची धाव संख्या मुसंडी मारली संघाची धाव संख्या फैलावली या ठिकाणी चार बाद काय हे तेच काय अल्पेश गायकवाड सोनार असे बसतात सोनार फेडीवर पण अल्पेश गायकवाड जी मजा आहे वर्ष त्यांना काहीतरी बुलेट भेटली म्हणतात बुलेट कुठं आहे ऍक्टिव्ह आहे काय हो येस औरसाती अप्सना आणि फलंदाज बाद होईल धक्का क्रमांक 5 5 फेकेचा बदन अतिशय चांगले क्रिकेट आणि कालूरामजी त्या दिवशी स्पर्धा होती एक भैयानी क्रॉस झाली काय झालं तेज म्हणतो म्हणतो आपल्यापेक्षा भारतीयांना तेज साल्या रानात आली मध्ये टॉवरचा माज बघा तुम्ही धन्यवाद सर तर 33 धावा झाल्यात आणि 34 लक्ष आहे चला पुढील दोन्ही संघ बंद्र्यामावरती काल्हेर आणि जय बजरंग कारिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी अगदी आमच्या अल्पेश गायकवाड यांच्याकडे सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग करायची तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि टॉस बॉक्स मध्ये मात्र तिथं सज्ज असेल एकच वादा आमचे सर्वांचे लाडके मोहन दादा कालेर विपक्ष कारिवली संघाचे संघनायक किंवा कुठलाही खेळाडू जर आला असेल तर आपण लगेच संपर्क साधून घ्या सातत्याने आम्ही आपल्याला विनंती करतो अजिंक्यच्या माध्यमातून कारण की आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि एवढी उच्च कोटीची स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट 40+ सोनाळे या संघाच्या माध्यमातून तर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना कारण की आज आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पाहतोय आपण एक मराठीचा प्रत्येक शब्दाचा भांडारघर आणि कोणाला आपण वाईट वाटून घेऊ नका कारण की क्रिकेटच्या माध्यमातून एक मनोरंजन समालोचक म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्यांनी खूप लोकप्रियता मिळवली अशी आमचे प्रसिद्ध दादा पाटील हे आज आपण कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून त्याचा आवाज ऐकतोय थँक्स धन्यवाद सुनीलजी पवार चला बघा या ठिकाणी बंद्र्यामध्ये कालेर संघाचा कॅप्टन उपस्थित आहे विपक्ष संघ अर्थातच जय बजरंग कारिवली चला कॅप्टन आपण देखील वेलकम आहे की आपण देखील लगेच यायचंय जय बजरंग कारिवली संघाचा कॅप्टन प्लीज आपण देखील वेलकम आहे की आपण लगेच यायचंय उपस्थित मान्यवरांचे शुभ असते एक महत्वाच्या सामन्याचे देखील आपण नाणेफेक करूया दोन दिग्गज संघामधून अच्छा स्पर्धेतला चौथा सामना देखील आपण पाहणार आहोत
हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व इकडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण फक्त क्रिकेट फेस्टिवल 2022 अतिशय कमालीची स्पर्धा मित्रों आपण पाहतोय। सर्व गोष्टींनी संपन्न अशी स्पर्धा, अतिशय कमालीचं आयोजन आपण पाहतोय। रेग्युलर ग्रामीण लाजवेल, चला व्यासपीठावर मंचावर काही उपस्थित पाहुणे आहेत। गोपी ग्रुप हा ग्रुप देखील आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत। त्यांचे शुभ असते महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतो। चला दोन संघ बांद्र्यामध्ये काल्लेर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, विपक्ष संघ अर्थातच कारवली संघाचा कॅप्टन प्लीज आपण देखील वेलकम घ्या। कारवली संघाचा कॅप्टन हॅलो कालेर वाले काय नुसतं वराड घेऊन आले काय नवरा कुठे असला आईस्क्रीम तर पाणी झालं हे पावती पुस्तक यांच्या हातात आहे, इथं पहिली एंट्री करायची। तर याच्यानंतर सामना होईल बघूया। कळेल आणि कार्यवाही धन्यवाद जसद पाटील साहेब, आपल्याला थांबवतो मी कारण की दिनेश चोरगे आणि व्यासपीठावर आहे आणि मित्रांनो सचिन तेंडुलकरचा खूप मोठा फॅन आहे, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया। मी विनंती करेन आदरणीय विश्वनाथ साहेबांना की आपल्या शोभा आपण दिनेश चोरगे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तसेच व्यासपीठ आदरणीय गणेशजी वाकडे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करून घेऊया। मी आदरणीय गणेश दादा वाकडे यांना विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठाच्या समोर यायचंय। तर पाहते आपण सन्माननीय विश्वनाथ साहेब यांचे शुभ हस्ते गणेशजी वाकडे साहेबांचं इथं मात्र सन्मान होताना पाहतोय। मायेची शाल पुष्पगुच्छ प्रत्येक पाहुण्यांचं इथं मात्र सन्मान केला जातोय। तर आपण सामन्याकडे वळणार होतो कारण की पाहतोय आपण कारवली संघाचा अजून रिपोर्ट इथं मात्र आलेला नाही आहे। सामन्याला भारत पाटील आपण लगेच संपर्क साधायचा आहे। चला कारवली संघाचा कॅप्टन प्लीज आपण वेलकम घ्या, अन्यथा कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, पॅनलिटीचा सामना करावा लागेल। प्लीज आपण वेलकम घ्या, आपण लगेच यायचं आहे। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचा देखील नाणेफेक आपण करणार आहोत। गोपी ग्रुपचे सन्माननीय सदस्य मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते कारवली संघाचा संघणक आपण लगेच संपर्क साधायचा आहे। तर मित्रांनो सामन्याला इथं मात्र सुरुवात होताना पाहतोय आपण आणि टेनिस क्रिकेट भिवंडीचं किती उच्च कोटीचं आहे। अजून एक बिग बिग शो आपण चेंडू टाकल्या पहिला चेंडू जेव्हा टाकला जाईल तोपर्यंत जर आपण संपर्क साधला नाही कारवली संघाचा संघणक तर मात्र आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल। ही आयोजकांच्या माध्यमातून आणि खास भिवंडी 40+ संघटनेच्या माध्यमातून ही नियमावली आहेत, असोसिएशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहतोय। आणि जिथं आपण पाहतोय की रोज आजचा तिसरा दिवस आहे आणि आईस्क्रीमची सुद्धा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले आहे आमचे लाडकी स्पॉन्सर प्रतिजी थळे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे आणि त्यांचा पण इथं मात्र सन्मान करणार आहोत। मी विनंती करेन इथं मात्र आमचे कैलास दादा यांनी की आपल्या शुभास्ते आपण प्रतीक थळे साहेबांचं आपण सन्मान करायचं आहे। खूप मोठे योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून कुछ मिठा हो जाए अल्पेश दादा सातत्याने पाहतोय आपण आणि त्याचा जे का परिणाम पाहतोय की त्या व्यक्तिमत्वाचं इथं मात्र सन्मान करताना आमचे आयोजक आदरणीय कैलास दादा मडवी यांचे शुभास्ते। यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण, चांगला चेंडू होता तोपर्यंत मात्र संधी होती, अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करतोय आणि डावाची सुरुवात करताना पाहतोय आपण प्रल्हाद नाईक यांना जो टार्गेट पाहतोय आपण 34वा टार्गेट आहे इथं मात्र सामना जिंकण्यासाठी। उच्च कोटीचं आयोजन पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी सोनाळेच्या ऐतिहासिक मैदानावर आई गावदेवी स्पोर्ट्स सोनाळे 40+ संघाच्या माध्यमातून एक अतिशय उच्च कोटीची स्पर्धा पाहतोय आपण। गोलंदाज सज्ज होताना परत जे भोलेनाथ सरोली पटा संघाचा नामदेव राईट टाइम विकेट हायवे एंड टोका पॉइंट बॅकवर्ड पॉइंट कव्हर
एक्स्ट्रा कवर शॉर्ट थर्ड मैन असं क्षेत्ररक्षण लावल्या गेलं। सुपर कवर क्षेत्राकडे तोपर्यंत मात्र सहज संधी होती एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय। निश्चित आमच्या या मैदानाची ज्याच्या जेव्हापासून मैदान म्हणले तेव्हापासून मात्र राधे यांनी या मैदानावरची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे। राधे आपण कुठे जर असाल तर लगेच आपण व्यासपीठावर यायचं आहे। तसेच रोहित गोरखाना समयसेवक आहे त्या स्पर्धेचे, मी रोहित गोरखाना यांना विनंती करीन की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। सज्ज होताना गोलंदाज नामदेव फुल टॉस स्विंग केलाय स्कोरले एका क्षेत्राकडे, चेंडू मात्र इशारा काही पाहिजे पंचाकडून आणि हा येतोय षटकार। चांगला फटका होता, 34 धावाचं टार्गेट आहे पाहतोय आपण आणि दोन्ही हाताने स्वीकारलंय। गावदी बादवड संघ जर म्हटलं तर यावर्षीचा खूप भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ आहे, ज्या संघाकडे पाहतोय आपण संजीवभाई माते सारखे एक उच्च कोटीचा ऑलराउंडर आहे, जादूगर आहे आणि प्रल्हाद नाईक तर सातत्याने प्रत्येक टुर्नामेंट मध्ये उच्च कोटीचा प्रदर्शन पाहतोय। तसेच राकेश नागरे समयसेवक आहेत त्यांना सुद्धा विनंतीशील की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। जे जे नावं आम्ही घेतोय त्या सर्वांनी आपण व्यासपीठावरून संपर्क साधायचा आहे। आता मात्र एक चांगली सुरुवात पाहतोय आपण, विध्वंसक सुरुवात गावदी स्पोर्ट भादवड संघाच्या माध्यमातून। दशरथ पाटील दादा भिवंडी टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर उच्च कोटीचा क्रिकेट आहे आणि इथं मात्र आयोजन एकापेक्षा सरस आहे। नक्की नक्कीच येस, अतिशय दर्जेदार आयोजन आणि चार का पाच ते लाखाची स्पर्धा एक झकमाली, इतकी भन्नाड आयोजन आणि बक्षिसांचे लयलोट, गिफ्ट हॅम्पर म्हणा जे मनगटी घड्या। राधे आपको व्हीआयपी डेज पर आना है, राधे आपको व्हीआयपी डेज पर आना है। सज्ज होताना गोलंदाज दुरंत्या टोकाकडून नामदेव, यास पात्र ऑनदरेचा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे। चेंडू चेंडूखाली क्षेत्ररक्षक, प्रयत्न चांगला होता पण जेलमध्ये कन्वर्ट करू शकला नाही आणि त्यापुरी मात्र अतिशय वेगात यासह दोन रन इथं मात्र कंप्लीट करतोय। दशरथ पाटील सर जर पाहिलं आपण बॉलिंग चांगली होती पण क्षेत्ररक्षकाचा उत्तम साथ मिळत नाही। नक्की नक्की गोलंदाजी अतिशय चांगली पण तितकीच क्षेत्ररक्षकाने जर साथ दिली असती नक्कीच स्कोर अजून दाबला असता आणि विकेट देखील गेल्या असत्या, परंतु फिल्डिंग हे मेन आहे। तर धावसंख्या पाहते आपण 8, आदरणीय भगवान ठाकूर साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि मी आयोजकाच्या माध्यमातून दादांना विनंती करीन की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचंय। वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आदरणीय कैलास ठाकूर साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, या दोन्ही मान्यवरांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करीन की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचंय। सर्वप्रथम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज सज्ज होताना याच पात्र पंच केले चेंडूला इनफिल्डच्या वरतून, लाजवाब देखना फटका, चेंडू जाईल एक शकवर बाउंड्री लाईन कडे, रोकू शकणार नाही, येतो या चेंडूवर दमदार चौकार आणि हा शॉर्ट पिच चेंडू होता बॅकफुट लागला गया। तर कालेर आणि कारिवली नाव संख्या 14-14, तर दोन्ही संघाचे कॅप्टन नंबर टॉस पास मध्ये जायचा प्लीज। पहिल्या षटकामध्ये काय दमदार सुरुवात आहे, 34 धावाचं टार्गेट आहे पण दशरथ पाटील सर असं वाटतंय की गावदी बादवड संघासमोर खूप मोठं आव्हान आहे, म्हणजे 50 पेक्षा ज्या प्रकारे आपण प्रहार पाहतोय। नक्की नक्की या 14 धावा काय कमी नाही, बघूया 40 प्लस साठी एक। तर आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया, राधे जर म्हटलं या ग्राउंडमॅन आहे तो अतिशय चांगली देखभाल करतोय, त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी विश्वनाथ थळे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण राधे यांचं सन्मान करायचं आहे। आणि दरम्यान पाहतो की पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिडविकेट क्षेत्राकडे एक अप्रतिम घेईल आणि पहिला फलंदाज पेल। त्यासोबत पाहतो कीप टेम्पर पाहतोय आपण, शर्ट पीस आणि बंद पॉकेट, खूप चांगलं उल्लेखनीय ज्या ज्यांनी मेहनत केली पाहतोय आपण आणि दशरथ पाटील साहेबांनी आता उल्लेख केला होता की बक्षिसाचा भरमसाठ पाहतोय आपण। दशरथ पाटील साहेब भिवंडी टेनिस क्रीम मध्ये अजून एक मेगा इव्हेंट आपण कमिंग सून पाहणार आहोत। आदरणीय भगवान पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे कॉमेंट बॉक्स मध्ये। यस भगवान पाटील, कैलास ठाकूर आणि जिता बॉल बॉय म्हणून ज्यांनी अतिशय छान जबाबदारी पार पाडली असे रोहित यांचा आपण पाहतोय सत्कार करताना। आदरणीय किशोर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, कारण की एक शर्ट पीस आणि बंद पॉकेट पाहतोय आपण, लिफाफा पाहतोय, त्यांचा सन्मान करता नाही तर मात्र किशोर साहेब यांच्या शुभ हस्ते। एक जबरदस्त योगदान पाहतोय आपण बॉल बॉयचं आणि जिथं आपल्या सहकार्यांना आपण पाठवायचंय, सहकार्यांना आपण पाठवायचंय।
तर सामना इथं मात्र निश्चित पहिल्या षटकामध्ये झुकताना पाहतोय आपण गावदी स्फोट भाजवाडा संघाकडे. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी संजीभाई म्हात्रे खूप मोठं उच्च कोटीचा राऊंड पाहतोय आपण. एका चांगला व्यक्तिमत्व आणि एका चांगले नेते सुद्धा आहेत राकेश नागरे. आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय राकेश नागरे. आपण कुठेतरी असाल तरी आपण व्यासपीठावर यायचंय. म्हणजे सुनील पवार बघा इथं कुठची ही मेहनत वाया जाणार बघा. लहानपणाचा देखील सत्कार केला. ही तर खरी ओळख आहे सोनळे गावाची पाहतोय आपण सातत्याने. गोलंदाज सज्ज होतोय. यास पात्र स्टेप आउट केलंय. हवेत आहे दुरून क्षेत्रशका झेल गेल का प्रयत्न चांगला होता. आपण चेंडू जातोय लॉंग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार येतोय दमदार हा चौकार. धन्यवाद. या जे कोणी लहान पोर असतील सलग तीन दिवस ज्यांनी फार मेहनत केलं बघूया. जे सीमादेशाबाहेर चेंडू आहेत ते त्यांनी आणून देण्याचं काम करतात त्यांना देखील सन्मानित करतायत त्यांना. निखित तुम्ही उल्लेख केला होता की ज्याने मेहनत केली त्याचा कुणालाही इथं मात्र निराश होऊन घरी जाता येणार नाही. कारण संजय गोरखाना यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. संजय आपण यायचंय. आणि दशरथ पाटील सर आपण जो मी उल्लेख केला होता की अजून एक न भूतो न भविष्यत अशी भारतात एकमेव टूर्नामेंट जी होणार आहे कमिंग सून 30 बाईक एक फोर व्हीलर कमिंग सून. येस पाठीवर येईल अशी पहिली स्पर्धा असेल. यावेळेस पात्र असणार बॅटने फटका चांगला आहे. रोखू शकेल का पाहायचंय. दुरून क्षेत्रशक आलाय पण रोखू शकणार नाही संजीभाई म्हात्रे दुसरी धावघेण्यापासून. तसेच यश पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. बॉल बॉय यस आपण लगेच यायचंय. आणि दशरथ पाटील साहेब हा चषक कोणाच्या नावावर आहे. माननीय श्री सुरेश बाळेमामा चषक 2022 गावदी अंजूर संघाच्या माध्यमातून. नक्की नक्की यस. भिवंडी तालुक्यामधला एक जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्त्वाच्या बाल्या मामा. यास पात्र हा फुलटॉसर फटका लॉंगवान क्षेत्राकडे पाहतोय. पण मी भगवान पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण यश पाटील यांचं सन्मान करायचंय. ज्या प्रकारे पहिल्याच दिवसापासून खूप अफाट मेहनत करताना बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये त्यांचं इथं मात्र सन्मान करताना आमचे आयोजक भगवानदादा पाटील. आणि हा अल्पेश गायकवाडीत मी पहिलाच उपक्रम पाहतोय. येस पहिला पहिलाच माझ्या जवळजवळ 38 ते 40 वर्षे मी समाजामध्ये पहिला पहिलाच असेल. खराब क्षेत्रक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार येतोय चौकार. तसेच करण संजय गोरखाणा यांचं सुद्धा आपण प्रतीक थळे यांना विनंती करीन की आपल्या शुभस्ते आपण त्याचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. हे पोरं आणले कुठून तुम्ही गावात जाऊ द्या. चांगली गोष्ट आहे. हा ते संध्या म्हटलं का आदिवासी पाड्यामध्ये आणलेत का काय नाही. मग त्यांना देखत चांगले हे करा. हे पुण्याचं काम आहे. धावसंख्या 25 आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 9 धावीची आवश्यकता आहे. आणि एक ज्या प्रकारे परफॉर्मन्स पाहतोय आपण तसेच राजेश दळवी यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान. लैलेश पाटील यांना विनंती करीन की आपल्या शुभस्ते आपण यांचं सन्मान करायचं आहे. येस नक्कीच. मग जाऊ द्या अल्पे तुझ्या बापाचा काय ते आयोजन कमिटी बघून घे. यावेळेस पात्र लॉब केलंय चाललंय चेंडू मेडिकडच्या वरतून ठोकलंय उतुंग षटकार. अल्पेशला चिंता आहे काय माहिती आम्हाला भेटतंय की नाही. अरे दादा सोनाले वाले इथं प्रत्येकाची ओटी भरली जाईल डोंट वरी. अरे बरोबर आहे आपलं काय करत आहे. आदरणीय भगवान ठाकूर साहेबांचं पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम दादा आपलं मनपूर्वकचं हार्दिक स्वागत आहे. तसेच रोहित मडवी यांचं सुद्धा आपण सन्मान करून घेऊया. मी विश्वनाथजी थळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं सन्मान करायचंय. बॉल बॉय ज्यांच्या माध्यमातून एका चांगली भूमिका आपण पाडताना पाहतोय. सर्वांचं इथं मात्र येतो ती भगवान ठाकूर साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय. आणि याच बरोबर सामना इथं मात्र फिनिश केलाय जादूगरा भिवंडी कैलाश यांनी. धोनी स्टाईल फिनिश घुटना टेक तमाशा दे. तसेच किरीश पाटील यांचं पण आपण सन्मान करूया. मी विश्वनाथ दादा यांना परत दिनेश यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्याचं सन्मान करायचं. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये दोन